नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे अनुज आणि मी सध्या आलो आहे त्रिंगलवाडी फोर्टला आणि ही ट्रिप ऑर्गनाईज केली आहे बकेट लिस्टने. आता बघूया आपला प्रवास कसा होतोय ते. खूप जणांनी ना या गडाबद्दल नाव नव्हतं ऐकलं. काय वंश, तू ऐकलेलं गडाबद्दल नाव? अजिबात नाही. पण खूप चांगला आहे, म्हणजे मस्त जागा आहे. हायवे पासून आतमध्ये काहीतरी 6 किलोमीटर वरती आहे गडा आणि रस्ता पण ठीक आहे, ऑफ रोड आहे पूर्ण. मोठ्या गाडीमध्ये जरा प्रॉब्लेम होतो, पण बाईक वगैरे मध्ये यायला, बाईक वरून यायला मजा येईल. या साईडला जागा एकदम मस्त आहे. पण एवढ्या दिवसानंतर बाहेर आलो ना, त्यामुळे जरा अजून मन खुश होत आहे. खूप आहेत, ढग खूप आलेत खाली. वरती गेल्यानंतर खालचं दिसतंय का नाही काय माहित नाही. जाऊनच बघायला पाहिजे तिकडे. फायनली 75 ते 80% गड चढला आहे. फक्त 20% जो हा वरचा जो पॅच आहे तो फक्त राहिला आहे. तर आपल्याला ह्या दरीमधून जायचं आहे. ही जी दरी दिसते तुम्हाला, इथून ह्या गॅपमधून आपल्याला जायचं आहे वरती. वरती आलो.
हा एवढा पॅच बाकी आहे फक्त, आणि खाली बघू शकता तुम्ही काही दिसत नाही आहे. हवेमुळे ढग वरती येतात पूर्ण ना ते. एकदम वरती आलो तर आहे, बाकीचे दिसत नाहीत मित्र कुठे गेले. फायनली पोचलोय वरती आम्ही, आणि तुम्ही बघता इकडे मागे माझ्या पूर्ण ढगांची चादर आहे, खालचं काही दिसत नाही आहे. आणि आमचे मित्र वरती आलेत पण ते दिसत नाहीत कुठे आहेत नेमके. त्यांना पहिले शोधतो आम्ही कुठे आहेत, बघतो त्यांना. बाकी गरम तर खूप होतंय पण हवा पण सुटली थंड. बाकी मजा येते, खूप दिवसानंतर आलो ट्रेकला, त्यामुळे असं कोण नाहीच आहे, आमचाच फक्त ग्रुप आला आहे. रस्ता शोधत शोधत अनुज माने आणि आमचे मित्र गायब झालेत, कुठे दिसतच नाहीयेत. वरती एवढे जण आलेत पण बाकीचे गेलेत कुठे नेमके. आणि जास्त अवघड पण नाही आहे ट्रेक हा, एक तासामध्ये आरामात, एकदम आरामात आरामात येऊन एक तासामध्ये एक ट्रेक पूर्ण होतो हा. जास्त पण काय चढ नाही आहे, थोडासाच आहे. चांगला आहे गड पण, मस्त आहे गड आहे, चांगलंच असणार, काय विषयच नाही त्याच्यामध्ये. सापडले सापडले मित्र आमचे, सापडले. फायनली इकडे सगळे बसलेत. एक छोटंसं मंदिर आहे, तो एक पॉईंट शेवटचा राहिला आहे वरती बघण्यासारखा. ते मंदिर बघून परत खाली जायचं आपल्याला. आणि आपल्यासोबत दोन शाळेतली पोरं आहेत. अरे थांबा रे तुम्ही, इकडे या इकडे या, हे बघा हे आपल्यासोबत खालून आलेत वरतीपर्यंत. हाय करा, असं करा, हाय हाय, चला जाऊया. हे हळू 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 इथं वरती ना तुम्ही बघू शकता, इकडं पूर्ण फुलांची चादर आहे, खूप मस्त वाटतं इकडे. इकडं फोटो पण खूप चांगले येतात. इधर स्माइल दे, स्माइल दे, तो स्माइल दे इधर एक. यो जायचा या साइडून रस्ता आहे, आणि असा गोल फिरून पूर्ण गड आम्ही या साइडून परत आलोय. आणि आता इकडून खाली जायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही परत चाललोय आता कल्याणला. खूप चांगला ट्रेक झाला, खूप दिवसानंतर केला, खूप मजा आली. आणि जाता जाता एवढंच सांगतो की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. फक्त कधी ना कधी त्रिंगलवाडी ट्रेकला नक्की या. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.